व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनी आणि माता, मला अजूनही कळत नाही की मी काय बोलावं, कारण शब्द नाहीत अशातला भाग नाही. पण खरंच मी माझ्या मनात खूप भावना दाखवून आलेले. योगायोग असेल काही असेल, मुख्यमंत्री हे नातं महत्वाचं आहे, त्या नातू हे नातं महत्वाचं आहे. आणि माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा एक बहुमान आहे, पण नातू हे माझं भाग्य. सचिन तुम्हाला, ज्ञानेश तुम्हाला, सगळ्यांना, ज्यांचे ज्यांचे हातभार या कामाला लाभलेत त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आणि मी बसल्या जागी सगळं ऐकत होतो, मोरे साहेब तुमचे विचार ऐकले, सगळ्यांचे बाळासाहेबांची ती जुनी आठवण, ज्ञानेश्वरच्या कार्यक्रमात ती पाहिली. आणि हाच मनात विचार आला की आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा हे किती मोठे होते. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, मी काही प्रबोधनकारांच्या साहित्याचा अभ्यास वगैरे खूप केलाय अशातला भाग नाही, पण आजोबा म्हणून त्यांचा सहवास जो काही मला लाभला, 12-13 वर्षाचा मी होतो. आणि त्या कालावधीमध्ये लहानपण जे काही मला आठवत, एक तर संध्याकाळी 7 दिवे लागण्याची वेळ झाली का आम्ही नातवंड सगळी त्यांच्या समोर असली पाहिजे. ठीक आहे, एक कडक वगैरे नाही पण शिस्त होती. म्हणजे मी काही वेळा नाही तर मी मला भाग्यवान मानतो, कारण प्रबोधनकारांच्या शिस्तीचे काही प्रसंग हे बाळासाहेबांनी माझ्या आत्यांनी आणि माझ्या काकांनी मला सांगितले की चूक झाली तर ते काय करायचे. आणि मी भाग्यवान एवढ्यासाठी समजतो की मी त्यांचं नातू, कारण नातू म्हटल्यानंतर ते नातं वेगळं असतं. अनेकदा लोकांचा गैरसमज सुद्धा होत असेल, जो बाळासाहेबांच्या लग्नाच्या वेळेला एक समाजामध्ये समज होता. आणि ही सुद्धा आठवण मला माने सांगितलेली आहे, बाळासाहेबांनी सांगितलेली आहे, माझ्या आजीने म्हणजे माझ्या आईने सांगितलेली आहे, की जेव्हा हे लग्न ठरलं तेव्हा काही लोक घरी गेले आणि माझ्या आजीला सांगितलं की तुम्हाला काय कळतंय का कोणाच्या घरामध्ये मुलगी देत, जबरदस्तीचा अवतार आहे ते काय नाही ते तिचं नशीब आणि ती काय ते बघेल, पण या तरी लग्न ठरलेले. म्हणजे असा जो काही समज होता जमदग्नी, तो जमदग्नीचा अवतार आमच्या सुदैवाने नातोंडण्याच्या वाटेला तरी आला नाही. मग काय आलं नेमकं, मी सहज या सगळ्या मी आठवणी सांगतो. या साहित्यावरती वगैरे मी बोलण्या एवढा मोठा नाहीये. मोरे साहेब आपला तो अधिकार आहे, सचिन तुमचा नाही, तुमचा अधिकार आहे. बाळासाहेबांच्या एक 2012 साली बाळासाहेब आपल्यातनं आमची प्रत्यक्ष याच्यातनं गेले, पण आम्ही तर मानतो ते आजही आपल्यात आहे. रवी मात्रे, मी एकदा त्यांच्या खोलीत गेले तर रवी मात्रे माझी जीवनगाथा हे वाचत होतं. हे वाचन तर खूप झालं, प्रकाशनच तेव्हा बाळासाहेबांचं सगळं अंतर म्हणजे पुस्तक पिळलेलं. मी काही वेळ बसलो, गपचूप बसलो, कारण ते लक्ष देऊन ऐकत होते. मग थोड्या वेळाने मी उठलो, मला म्हणाले काय रे तू वाचलेस का? मी म्हटलं मी नाही वाचलं. मग म्हणतो मी ऐकले. तू ऐकलेस, तू कधी ऐकलंस, कोणी ऐकवलं? म्हणतो मला आम्ही आजोबाला बाबा म्हणतो. म्हणतो बाबानेच सांगितलेलं आहे. म्हणजे कसं काय, तर लहान असतानाची जी मी आठवण सांगत होतो की 7 वाजल्यानंतर घरी, मग त्या सगळ्या त्यांच्या वेळेप्रमाणे एक एक घटनाक्रम असायचा, आणि मग 10 वाजता जेवण वगैरे आटपली की आमची जुन्या मातोश्रीत एक छोटा हॉल होता, मग तिकडे ते एका सोफ्यावर मांडी घालून बसायचे आणि आम्ही नातुंड समोर गाद्या घालून लोळत पडायचो. आणि ते लोळताना ती गोष्टी सांगायची. आणि त्या गोष्टी सचिन ह्या माझ्या जीवन गाथ्याच्या, म्हणजे आजोबा आजी कसल्या गोष्टी सांगते, एक होता राजा एक होती राणी, तर त्यावेळेस त्यांचे राजाने एक होता राजवाडे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या, आणि त्यातून आमची जी काही जडणघडण झाली
ती तुमच्याच समोर आहे. एका गोष्टीचं मला थोडंसं एक योगायोग वाटला, त्या भाषणात बाळासाहेबांच्या त्यांनी उल्लेख केला की आता आहे दसरा आहे त्यामुळे समाचार घेणार आहे. कालच दसरा झालेला आहे, मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे. आणि ते बोलताना हेही सांगितलेलं आहे की हे जे काही शब्दांचं धन आहे, प्रभू धन म्हटल्यानंतर ते धनच आहे, ते माझ्याही पेटऱ्यात आहे. पण काही वेळेला काय होतं की जे बोलण्याचं झाडं, थोडं साहेब तुम्ही म्हणालात की लोकशाहीमध्ये मत हे महत्वाचं आहे, पण एक हिंमत पण लागते. हिंमत पाहिजे. आणि सचिन तुम्ही जे सांगितलं की 100 वर्षापूर्वीचं जुनं आहे, हे काय आता करायचं, काय त्याचं महत्व काय आहे, तसं नाही. महत्व असेल किंवा नसेल हे बघणाऱ्यांनी कसं बघावं त्याच्यावरती आहे. 100 वर्षापूर्वीचा काळ कसा होता हे तर आपल्याला नक्की कळतं, पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या काही वाईट रूढी परंपरा होत्या ते मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलं, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्व. आणि जसं मी म्हटलं मोरे साहेब, मी काही साहित्यिक वगैरे नाही, पण जे काय आपण संत तुकारामांच्या बाबतीत ऐकतो की त्यांच्या पोथ्या ज्या बुडवल्या होत्या त्या परत वरती त्यांना आल्या, मला वाटतं तोच क्षण आज मी अनुभवतोय. कारण आमच्यासाठी याच पोथ्या आहेत. ह्या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आलेल्या आहेत, रक्तात आलेले आहेत. म्हणजे अनेकदा असं म्हणतात की आता नुकताच तो पितृपक्ष होऊन गेला, पितृपक्ष चांगलं की वाईट, चांगलं काम काही करू नये. आणि ज्ञानेश तुम्हाला माहिती, तुमच्या त्याच भाषणामध्ये बाळासाहेबांनी एक श्रांद्याची गोष्ट सांगितलेली आहे. मला जेव्हा विचारतं की अमुक एक गोष्ट करायची आहे, करूया की नको, म्हटलं का या पितृपक्ष आहे, म्हटलं माझं पक्षच पितृपक्ष आहे, वडिलांनी स्थापन केलेलं आहे. वडिलांनी स्थापन केलेले पक्ष तो पितृपक्ष नाही का? त्याच्यामुळे हे म्हटलं हे सगळ्या भोंदूगिरी आहे. माझे आजोबा नास्तिक होते का? अजिबात नाही. त्यांची देवीवरती प्रचंड श्रद्धा होती. पण हे जे ढोंग आहे ना, ढोंगावरती लात मार, ढोंग पाहिजे नाही पाहिजे, ढोंगावरती लात मार. आणि तो ती लात मारणं नुसतं बोलून लिहून सोडून नाही दिलं, म्हणजे तसं जर पाहिलं तर एक मोठा फुटबॉल पटूच मारायला पाहिजे. कारण जिथे जिथे ढोंग दिसत तिथे लातच मारत पाहिजे. जिथे ढोंग दिसले की लात मार, मग काय होईल ते होईल. आणि मग त्याच्यामध्ये मला वाटतं सचिन तुम्ही सांगितलं तर त्याच्या ऐकलं की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत की टीका केल्यानंतर कोणावरती काही आसू ओढल्यानंतर घरावरती कचरा का गेलेली कुत्री का हे सगळं तेव्हा हे ते भोगत भोगत आले नाही. आणि त्यातून ते मोठे झाले. एकाकी माणूस, संघटन वगैरे काही नाही, पण तेव्हा त्यांनी जी विचारायची बीज पेरली ती आज एवढी फसवले ते चित्र तुम्ही सगळेजण बघता. जे मी म्हटलं की एक मुख्यमंत्री पद हा एक बहुमान आहे नक्कीच आहे, पण माझ्या आजीची म्हणजे बाळासाहेबांच्या आईची इच्छा होती अशी त्यावेळेला, कारण तो काळ सगळा वेगळा होता, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीचा काळ. तेव्हा आधी तसंच आहे म्हणा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नोकरीची शाश्वतीच नाहीये. तर शाश्वत नोकरी कोणती? तर सरकारी नोकरी. आणि त्याला एक सर्व हे होता, गव्हर्नमेंटचा सर्वंट, सुरवंट नाही सर्वंट, सुरवंट म्हणजे राजकारणी, सर्वंट म्हणजे कर्मचारी. थोडस सॉरी, पण गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचा. आता मी मनात विचार करतोय की माझ्या आधीच्या आज काय भावना असतील, कारण जिची इच्छा होती की माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचे, त्यांनी काय केलं आहे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि नातू तर आज जो आहे तो तुमच्या समोर आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही घटना असतात, कोण घडवतं, कशा घडतात, ह्या काही कळत नाही. कोणी कुठे जन्म घ्यायचा, कोणाच्या खांद्यावरती कोणती जबाबदारी कधी द्यायची, हे मग तुम्ही परत ते म्हणा की या प्रभूरामकरांचं नातू आणि पुन्हा हे म्हणतोय असं नियती घेत असं नाही. पण हे घडवणार कोणतरी घडवत असतं, नक्की असत, नक्कीच असत. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला सुद्धा मी देते साहेबांना सांगते की आपण जे शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय तिथे सुद्धा मला प्रबोधनकार पाहिजे. कारण विचार अनेक जण असं सांगतात की उद्धव ठाकरे यांनी प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं. नाही, मधला तुम्ही मोठा काळ जो बाळासाहेबांचा आहे तो आहेच, तेच विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. विचाराची धारा जी आहे, म्हणून मी काल म्हटलं ना की विचार एक असतो तरी धारा वेगळ्या आहे. कोणाच्या आमच्या आणि दुसरे जे हिंदुत्व आहे त्यांच्या, आमचं हिंदुत्व काय आहे ते जगजाईल आहे. हे शेंडी जानवायचं हिंदुत्व नाही, नुसतं घंटा वाजवली म्हणजे हिंदू झाला असं नाही. मला आणखीन एक गोष्ट आठवते की काही वर्षांपूर्वी एक सभा होती नगरलाच,
धर्मांतराची. आठवत आहे की गायकवाड म्हणून होते तेव्हा त्यांना त्यांचं धर्मांतर केलं गेलं होतं दुसऱ्या धर्मात गेलं होते ख्रिश्चन धर्मात. आणि मग त्यांनी बाळासाहेबांना येऊन सांगितलं की मला पुन्हा हिंदू धर्मात यायचंय, तुम्ही माझं इकडे धर्मांतर करून घ्या. त्याने इकडे कसं मी तिकडे कसं नाही, मला खूप भीती वाटते. तो बघतो ना कोण जाईल सभा घेतली. आणि मग त्या सभेमध्ये त्यांचं ते सगळं पूर्ण मंत्रमित्र बोलून धर्मांतर पुन्हा हिंदू धर्मात त्यांनी घेतलं होतं. ते सगळं झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांचं ते भाषण आहे, अप्रतिम भाषण आहे धर्माबद्दल. त्याच्यात त्यांनी म्हटलं की काय केलं धर्मांतर केलं म्हणजे काय केलं, नाही ते पाणी लावलं अमुक लावलं माती घेतली. ते पाणी त्यांनी जरी लावलं असलं तरी देश आमचा आहे ना, माझ्या देशातलं ते पाणी आहे. आणि ह्या सगळी कर्मकांड करत बसण्यापेक्षा नुसतं भारत माता की जय बोल की तू परत हिंदू झाला. जो देश आमचा आहे त्या देशातलं पाणी सुद्धा आमचंच आहे. मग हे धर्मांतराचं जे काही खोतांड आहे त्याच्यामध्ये ही कर्मकांड करण्याची काही गरज नाही. आणि म्हणून त्यांनी जो एक विचार मांडला की धर्म आहे, प्रत्येकाला धर्म आहे, पण माणूस पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येतो, मग जात पात धर्म हे त्यानंतर चिकटतात किंवा चिकटवले जातात. मग काय करायचं, नास्तिकच व्हायचं का? नाही, असं नाही. तुम्ही धर्म पाळा, जरूर पाळा, धर्माचा अभिमान जरूर ठेवा, पण तो सगळा अभिमान आपापल्या घरामध्ये ठेवा. आणि मी घराबाहेर पाऊल टाकीन तेव्हा देश हा देश हाच माझा धर्म ही धारणा असली पाहिजे. धारणा जर आम्ही जेव्हा बाहेर पडू त्यावेळेला जर का कोणी त्याच्या धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मग मात्र मला एक कडवट देशाभिमानी राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहील. आता हिंदू म्हणून उभा राहील म्हटल्यानंतर ही सगळी कर्मकांड करण्याची गरजच आहे का? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय आहे, मी याची व्याख्या, हे नुसतं साहित्य प्रकाशन केलं थोडस आपण म्हणाला फार महत्वाची सूचना केली का? ही माझ्या मनात होती पण मी माझ्या आजोबांचं गुणगानित कसं कसं काय गाऊ शकतो. पण ह्या पुस्तकांचं वितरण हा एक भाग झाला. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्याचं भाषांतर, ते फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. साहजिकच आहे, एक तर त्यांची मराठी आणि त्या मराठीचा अर्थ समजून घेऊन ते इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये मांडणं हे खूप मोठं काम आहे. पण काम करायचं ते मोठंच केलं पाहिजे. आपण जे नेहमी सांगतो की आपल्या महाराष्ट्राला आपला महाराष्ट्र तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, त्याला सोबत परंपरा ही लाभलेलीच आहे. समाज सुधारकांची, क्रांतिकारकांची, विचारवंतांची आहे, सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे लढवयांची आहे, शूरांची आहे, मर्दांची आहे, सगळीच आहे. पण हे आपण आपल्या पुरतच ठेवायचं का? एक मोठं काम सचिन तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांनी केले की पहिल्या ते एकत्रीकरण केलं आणि ते एकत्रीकरण केल्यानंतर आता ते आणखी दिलं पाहिजे, सगळ्यांना दिलं पाहिजे. शाळेमध्ये तर द्याच पण भाषांतर करून इतर राज्यांमध्ये सुद्धा गेलं पाहिजे की महाराष्ट्राची आमची विचार काय आहे. आणि काल मी भाषणामध्ये एक शब्द वापरला, किती जणांना रुचेल नव हिंदू. हा जो एक त्या प्रकार येतोय तो खरा हिंदुत्वाला घातक आहे. आणि मी म्हणेन तेच, तसं नाहीये. तू म्हणशील तेच जर बरोबर असेल तर ठीक आहे, पण पहिले तुला ते कळलंय का? नाहीतर प्रत्येक वेळेला असंच होतं की ती एक कथा आहे ना, हत्ती आणि सात आंधळे. सात आंधळे ते प्रत्येकाला हत्तीचा कोणता कोणता आवय लागलाय त्याला वाटतं हत्ती तसाच आहे, पण तसा नाहीये. हत्ती हा हत्ती आहे, त्याला दुर्दैवाने तुझ्या तुला तसा तो वाटतो हे तुझं दुर्दैव आहे, हत्तीचं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक भावना ज्या माझ्या दातून आल्या त्या एवढ्यासाठी की शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकारांच्या हयातीमध्ये 72 साली मला वाटतं माझी जीवनदाता त्याचं प्रकाशन केलं. ते खूप मोठं त्यांना ते नेहमी सांगायचे की ते मी दादांच्या म्हणजे ते त्यांना दादा म्हणायचे दादांच्या हयातीत ते करू शकलो. तसंच मला जर का विचाराल तर आजचा क्षण हा माझ्यासाठी भाग्याचा आहे की 100 वर्षे झाल्यानंतर सुद्धा त्याचं प्रकाशन हे माझ्या हस्ते होत आहे. आणि हे भाग्य तुम्ही सगळ्यांना आणि हीच भावना बाळासाहेबांचं फटकार हे पुस्तक जेव्हा प्रकाशित केलं त्यावेळेला माझ्या मनात होती. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल, हा ठीक आहे बाकीच्या गोष्टी चालू जातात, पण त्यांच्या व्यंगचित्राचं संकलन करून फटकार हे पुस्तक जे काही त्यांच्या हस्ते प्रकाशित केलं ते माझ्यासाठी खूप एक मनाला समाधान देणारं, आयुष्य सार्थकही लागलं असं वाटणारं पुस्तक होतं. आणि तो काळ असा होता की
झपाट्याने बालस्वामींची तब्येत थोडी 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 करून बिघडत चालली होती. दसरा मेळावा समोर होता आणि तत्पूर्वीचं प्रकाशन करणं गरजेचं होतं आणि अक्षरशः मोरेसाहेब त्यांच्या खोलीमध्ये मी ते आणि एका दुसरा माणूस असंही करून त्यांच्या पलंगावरती त्यांचे प्रकाशन केलं आणि तो माझा एक आयुष्यातला मोठा क्षण. निश्चितपणे समाधान ते देऊ शकलो. ह्या काही ज्या गोष्टी असतात त्या मी म्हणेन एक मोठं समाधान देणारे असतात आणि तसंच एक मोठं समाधान आपण सगळ्यांनी मला दिलं. आता यापुढे एक हां प्रबोधनकरांचे किती विचार माझ्यात भिनले ते माझ्या वागणुकीतून तुम्हाला दिसत असतील. ते भिनलेत की नाही भिनलेत मग तुम्ही मला केवळ नातू म्हणून प्रकाशनाला बोलवलं, मुख्यमंत्री म्हणून बोलवलं की त्यांचा वारसदार म्हणून बोलवलं, हा प्रश्न त्याचं उत्तर हे तुमच्याकडे त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं ते मी नाही देऊ शकत. पण माझ्यासाठी खरंच हा एक मोठा क्षण आहे आणि पुन्हा एकदा हे भाग्य मला लाभलं लाभवून दिलं त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.